पहिला चेंडू फुलान लाईनचा, लेजी स्ट्रोकचा प्रयत्न बॅट्समनचा, वाईड यॉर्करचा त्या ठिकाणी अचूक प्रस्तुतीकरण बघितलं आपण. हा चेंडू रिलीज केला गोलंदाज सूरजने आणि अगदी झकास सुरुवात केली आहे आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून. अतिशय सुरेख सुंदर अशी गोलंदाजी सूरजकडनं पाहायला मिळते. मनोजला हा चेंडू उमगला नाही, पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने टॉस केलेला. एसटी रक्षकाला हा चेंडू अडवता आला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू, मात्र पंचांचा इशारा येतोय. 22 रूपानं ही 10 मिळते. संघाचं खातं खोललं जातंय 22 रूपानं, अवांतर धावेच्या रूपानं. धाव फलकावरती धावा झळकल्या जात आहेत. बिनबाद एक धाव. नक्की सूरज खरपडे फार मोठा गोलंदाज, इमर्जिंग स्टार बनतोय, ज्याने विकी स्पोर्ट्सच्या विरुद्ध मागच्या आठवड्यामध्ये जे हनुमान वाहुलीच्या चषकामध्ये 4 विकेट घेतल्या होत्या मेडन ओव्हर मध्ये, परंतु त्याच सूरज होते अटॅक केलाय की आम्हाला माहिती नाही आधीचा पर्पज सूरजचा काय आहे, आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवणार. आणि बॅट्समनने बॅट इथे पूर्णपणे फिरवली. राकेशने रोषणाई भरा षटकार खेचला, आगाज केला मैदानामध्ये. आणि आमचे पाहुणे जात असताना आमच्या मैदानाकडून सन्मान. त्या चेंडूला मला दाखवायचं आहे. राकेश वंडर बॉय आई गावदेवी आई जीव द एकवर स्पोर्ट्स भादाणे संघाचा अतिशय धडाडता विस्फोटक फलंदाज. दरम्यान सूरज, पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू. खांद्यांचा पुरेपूर वापर करतोय, आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करतोय. कुठल्याही स्पॉटवरती चेंडू पडला आणि ज्या पद्धतीने चेंडू येऊन शरीरावरती आदळला, कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही. एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी गेंदबाज की बारी तो कभी बल्लेबाज की बारी, लेकिन अब कोण है किस पे भारी. आणि हे सगळं सिद्ध होणार आहे या चालू असलेल्या सामन्यामध्ये. गणेश गायकवाड सर, सर आपण ऐकताय प्रेक्षक आज खूप ते आनंद देतात आपल्या कॉमेंट्री बॉक्समधून. उत्कृष्ट शिक्षक आहेत आणि जुने अगदी जाणते समालोचक आहेत गणेशजी गायकवाड सर. प्युअर मराठी, शुद्ध मराठी मधलं त्यांचं अगदी अधिराज्य आपल्या भाषाशैलीवरती नेहमीच असतं. आणि मैदानामध्ये अधिराज्य कोण गाजवेल त्याचं त्यांनी विश्लेषण सुरेख केलं होतं की कोण किसपे भारी पडेगा या सामन्यामध्ये. आणि विकी स्पोर्ट कुशीचा जो आपण उल्लेख केला, ज्या संघाविरुद्ध ह्या सूरजने, सूरज खारपडे नाव आहे, 4 गडी बाद केले होते मिडन ओव्हरमध्ये, तो संघ आज अवतरणार आहे शेवटच्या सामन्यामध्ये. निर्वी 11 नावाने खेळणार आहे संतोष सुतार्यांची मुलगी. निर्वी 11514 विकी स्पोर्ट कुक्से असा तो संघ शेवटच्या सामन्यात आपण बघणार आहोत. आणि दरम्यान मैदानामध्ये धावा विकेटचं पतन झालं, धावसंख्या 7 निश्चित. आपण जर पाहिलं तर कामतगरचा ज्वाली स्पोर्ट कामतगर गेल्या वर्षी मोतीनंसुद्धा सूरजचं कौतुक केलं होतं, कारण सूरज उशिरा आला होता त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर त्याने ज्या पद्धतीने षटक हाताळलं होतं, मोती कौतुकास्पद अशा पद्धतीचा गोलंदाज आहे अशी पावती त्याने त्याला दिलेली होती. दरम्यान हलका बॅटनं या ठिकाणी चेंडू जाणीवपूर्वक गलीच्या दिशेनं ढकलला गेला. एकेरी धाव जोडली गेली एक धावीच्या जोरावरती. धाव फलकावरती धावा झळकतायत. एक गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. संत सावत सुरुवात इथे जशी किरवली संघाने केली होती जेव्हा ओपनिंगला गोरख दिगाडकर आणि राकेश दिगाडकर आले होते, परंतु त्यानंतर त्या दोन्ही पण फलंदाजाचं ज्या विकेटचं पतन झालं तेव्हा सामन्याला कनाटणी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सामना टर्न झाला आणि किरवली संघाने अखेर बागेत बाजी मारली. म्हणजे लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही प्रत्येक षटकामध्ये काही चेंडूमध्ये अटॅक केलाच पाहिजे सर. प्रत्येक चेंडू तुम्ही डिफेन्सिव्हने खेळू शकत नाही, कारण तुमच्या हातामध्ये चेंडू फार कमी असतात. तर अशा वेळेला तुम्ही डिफेन्सिव्ह जास्त खेळलात तर कदाचित तुम्हाला समोरचा गोलंदाज अजून तुमच्या ते हवे ठरू शकतो. अशा वेळेला तुम्हाला विकेट गमावी लागते. निश्चित. आपण जर 3 आणि 4 षटकांचे सामने आहेत, मार्जिन इथे खूप कमी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीनं खेळ होतो आहे अतिशय सुरेख सुंदर रीतीनं स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे शिल्पकार मेघनाथ शास्त्री, अतिशय सुंदर स्पर्धा, फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. मात्र मेघनाथ शास्त्री यांचे सावली म्हणून या स्पर्धेमध्ये, म्हणजे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या डोळ्यातून ज्यांच्या प्रशासनातून साकार होते आहे ते संतोष सुतार यांचंही अतिशय मौलिक योगदान.
नक्कीच विष्णू पाटील, संतोजी सुतार, डीएस मागे, गुरुनाथजी सुतार, सरपंच साहेब आमचे नेहमी सोबत, तसेच सत्यवानजी मागे, हे सर्वांचे अथक प्रयत्न आणि खांद्याला खांदा लावून ते नेहमीच एकत्र होत असतात. रोहिताजी सुतार असे अनेक नावं आहेत सर. आणि मेघना शशी साहेबांनी एक मोठा इथं बक्षीस अनाऊन्स केलं आज दिवसा आजच्यापासून. बक्षीस असं आहे प्रेक्षक, जर आपण आयवा झेल टिपला तर 500 रुपये कॅश प्राईज प्रेक्षकांना. लगोपाच्या 3 चौकार 3 षटकारांसाठी सुद्धा बक्षीस आहे 1000 रुपयाचं, आणि लगोपाच्या 3 विकेटसाठी म्हणजे विकेट अटॅकसाठी सुद्धा 1000, आणि आयवा झेलसाठी 500 रुपये. 3 इंटी टुर्नामेंट मध्ये अशा पद्धतीनं मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं मौलिक योगदान प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि खेळाडूंसाठी सुद्धा. निश्चितच मी म्हणेन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेघनाथ शास्त्री साहेबांसाठी. दरम्यान कपिल गोलंदाजी करतोय, सुरेख चेंडू ते तर्रार मारा, चेंडू शरीराला स्पर्श केलेला होता आणि आपण पाहिलं तर गलीच्या दिशेने चाललेला होता. चेंडू अडवला जातो, एक धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. एक बाई तयार येतो पंचांकडनं, 9 धावा धावपलकावरती खूप शिस्तबद्ध मारा आहे कृष्णा स्पोर्ट वाली शिस्तबद्ध संघ. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणखी एक झटका फटका दिला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना. नक्कीच दरम्यान स्वतःला सावरता आलं नाहीये, त्यांनी सुद्धा इथं मोठं बक्षीस जाहीर केलं की येणाऱ्या प्रेक्षकाला सुद्धा आपण 500 रुपये देऊया. जर त्यांनी झेल टिपला तर लगोपाचे 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेटसाठी 1000, क्या बात आहे. अजून काय तुम्हाला दिलं पाहिजे, सर्व अगदी दिलेलं आहे तुम्हाला मेघना शास्त्रींनी, अगदी दिल खोन आहे, दिल खोल के. जर तुम्ही इथे सामना पाहण्यासाठी आहात तर तुमचा दिवस फुकट जाणार नाहीये. मैदानाच्या बाहेर आपण उपस्थित आहात. झेल टिपला, एका झेल मागे 500 रुपये. जर तुम्ही दिवसभरात 4 झेल टिपले तर 2000 मालक होणार आहात. त्यामुळे संधी आहे, संधीचं सोनं करायचं आहे. शेअर मार्केट गरम झालेलं आहे आणि याच्या मागचं सारं श्रेय आहे ते कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 स्पर्धेचे कर्ते धरते सन्माननीय मेघनाथ शास्त्री, या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय गोरखनाथजी सुतार, त्याचप्रमाणे सन्माननीय डीएस मागे, संतोष सुतार, सत्यवान मागे आणि विष्णू पाटील. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच चेंडू आपण पाहिला तर चेंडूला उसळी मिळत नाही आणि चेंडू हा बसतो आहे आणि फलंदाज जणू काही फसतोय. बॅट आणि चेंडूंचा कोणताही संगम नाही आपल्या पाहायला मिळत, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. धाव पलकावरती धाव संख्या स्थिर आहे. दुसरं षटक मार्गस्थ, केवळ आणि केवळ 9 धावा. यापुढील अतकोली संघ आणि तलवली या दोन्ही संघाला विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. अतकोली संघ व तलवली संघ, आणि जर का आपण आम्ही पुकारा केला टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज नसाल डाव संपल्यानंतर तर 3 चेंडूंची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दरम्यान सुरेख गोलंदाजी, निश्चितच अतिशय देखणी गोलंदाजी. सलग दुसरा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, दोन्ही संघ धारदार आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आयेकवीरा भादाणे संघ आहे, दुसऱ्या बाजूला कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा. हे दोन्ही मातब्बर संघ पीटीसी मधील समजले जात आहेत, परंतु ज्या पद्धतीने खेळ झालेला आहे, कृष्णा स्पोर्ट वारलीपाडानं आतापर्यंतच्या खेळावर वर्चस्व गाजवलेलं आहे. हो नक्कीच स्पर्धा सर आपण पाहतोय कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024. एक भावाच्या भावाला जी सावली जेव्हा हरपते तेव्हा माणसाला दुःख होत असतं सर. अशा वेळेला दुःखातून सावरताना खूप काय आपल्याला स्वतःला अगदी भक्कम आणि मजबूत बनवावं लागतं. म्हणजे आपल्या भावाची सावली, भावाचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये. तसेच आमचे गुरुनाथजी सुतारजी आहेत, सरपंच साहेब, ज्यांचे बंधू आपल्यामध्ये जे उतरले आता आले, ज्याचं नुकतंच आगमन झालं बाळकृष्ण सुतार साहेब, ह्या भावाने सुद्धा गुरुनाथ सुतार साहेबांसाठी खूप केलेलं आहे. आणि आपला जर बंधू सरपंच असेल आपल्या गावचा, त्याच्यापेक्षा मोठा अभिमान काय असावा. नक्कीच कौतुक केलं पाहिजे आपण बाळकृष्ण सुतार साहेबांचं, की ज्यांचे बंधू गुरुनाथ सुतार आता विद्यमान सरपंच आहेत, ते सुद्धा थेट निवडून आलेले सरपंच. अजून काय म्हणू शकतो आपण, ग्रेट. निश्चित आपण जर पाहिलं तर गावामध्ये एकंदरीत सापे गावची परिस्थिती पाहिली तर सुतार जी
परिवाराची मतं आहेत त्याची संख्या थोडी कमी आहे, त्यामुळे एक कोणत्याही प्रकारची आतापर्यंत डेअरिंग आपण जर पाहिली तर थेट सरपंचासाठी घेऊ शकत नव्हते. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की गोरखनाथ सुतार यांना ही संधी मिळाली आणि मग सुतार परिवाराने मागे वळून पाहिलं नाही. अभिनय तो कभी नाही, संपूर्ण सुतार सारेजण दिवस रात्र मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला निश्चितपणे आपण पाहिलं तर अतिशय सुरेख रीतीनं फळ लागलं ते होतं सरपंच पदाचं. आणि गोरखनाथ सुतार सापेगावचे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच बनले, एक अभिमानास्पद अशा पद्धतीनं सुतार परिवारासाठी ती बाब होती. तर धावसंख्या मैदानामध्ये आहे सर, आता जाऊन पोचले प्रेक्षक होत 10 वर. आता दुहेरी आकडा गाठलाय 1-0, मोठा आकडा आहे. सचिन तेंडुलकर साहेबांचा आकडा आहे ज्यांची जर्सी. त्यानंतर आयुष्यामध्ये कुठल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली नाही पैदान नाही केली, परंतु या ठिकाणी मोठा फटका पाहतो आपण. ब्लास्ट झाला, धावसंख्या 10 उल्लेख केल्यानंतर अगदी जम्पिंग धावसंख्या झाली, ती 16 जाऊन टेपली आहे. अगदी फास्ट वेगाने हा मारिला मोठा फटका विजयच्या बॅटमधून. विजय अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा, वंडर बॉय संघासाठी आज भूमिका बजावणारा आणि हुकमाचा एक्का आहे बादाणे गावासाठी आणि तीच भूमिका त्याला पार पाडायची आहे. एका बाजूला आपण पाहतोय विजयला, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण अजयला. अजय सुद्धा अतिशय धारदार फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. 16 धावपलकावरती तिसरं षटक घेऊन येतोय सागर. मात्र सागरच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार झाला. पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर शरीरापासून दुर्वर्ण खेळण्याचा प्रयत्न होता आणि स्वाभाविकपणे आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सागरला अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. 16 धावफलकावरती आहेत. सागर सज्ज होतोय. निश्चित सुरेख चेंडू, क्या बात आहे, वाईड यॉर्कर चेंडू. विजय गीतेसारख्या फलंदाजाला या ठिकाणी संभ्रमित करणारी गोलंदाजी आपल्याला सागरकडनं पाहायला मिळते. कृष्णा स्पोर्ट वारली पडा या संघाची ताकद जर कशामध्ये सामावलेली असेल ती त्यांची धारदार गोलंदाजी आणि हीच प्रभावी गोलंदाजी करतोय सागर. नक्की सागराची खोली आणि हिमालयाची उंची अशी म्हणू शकतो. बॉलिंग काय कमबॅक केलं, षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा आत्मविश्वास वधारून दोन डॉट काढणं साधी गोष्ट नाही आहे. अगदी परफेक्ट डिलिव्हरी बघा. अजून तिसरा डॉट पाहतो आपण, अगदी बॅकलॉग सर भरून काढलाय. जे खर्च केलेला जे धावांचा या ठिकाणी आपण धावा पाहिला 6 आणि जो खर्च केला होता तो पूर्णपणे इथे वसूल केला ह्या 3 डॉट ने. निश्चित पुलर लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडूवर षटकार होता, त्याच्यानंतर आपण पाहतोय एक धारदार गोलंदाजी. दरम्यान चुकीचा चेंडू आणि मैदानाच्या बाहेर मात्र चेंडू जात नाही. या ठिकाणी चूक घडते पुन्हा एकदा विजयकडनं. झेल हवेत गेला होता, मिडविकेटला सुंदर झेल टिपला जातोय. तिसरा मोठा मासा जाळ्यात अचूक अडकला जातोय. 3 धावपलकावरती धावा झळकल्या जातात. 16 माफक धावसंख्या आहे आणि कार्वेचर आपण जर पाहिलं तर असं वाटत होतं की हा चेंडू बाहेर फेकला जाईल का, पण चेंडूला उंची अधिक मिळाली, लांबी कमी मिळाली आणि त्याचाच फायदा घेतोय सागर. अतिशय सुरेख रीतीने धारदार षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर 3 सलग निर्धाव चेंडू आणि चौथा गडी बाद करणारा निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने 5 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत बहाल केलं सागरनं. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं या शेवटच्या षटकातील या शेवटच्या चेंडूचा समारोप करतोय. खऱ्या अर्थानं आशाभूत नजरेनं फलंदाज पाहत होता, मात्र आणखी एक निर्धाव चेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ फक्त 16 धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी जबरदस्त परफॉर्मन्स तिन्ही बॉलरचं म्हणू शकतो. सूरजने जी सुरुवात केली त्याच्या षटकात सुद्धा पहिला एक षटकार आला होता रॉकेटच्या बॅटमधून, परंतु त्यांनी सुद्धा कमबॅक केलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या, एक विकेट प्राप्त केली होती रॉकेश नावाची. त्यानंतर कपिल आला
आणि कपिलने फक्त 2 धावा खर्च केला, 1 विकेटची प्राप्ती केली. आता नुकतंच सागरचं आपण षटक बघितलं, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती मोठा घनाघाती प्रहार केला होता बॅट्समन विजयने, त्याला सुद्धा इथे डोकंनंतर वर काढू दिलं नाहीये आणि जबरदस्त गळचेपी केली, प्रभाव टाकला सागरने, हिंमत सोडली नाहीये, 3 डॉट टाकलं तर विकेटची प्राप्ती केली आणि शेवटचा चेंडू सुद्धा षटक समाप्त करत असताना डॉट दीर्धाव काढला. खूप छान या ठिकाणी गोलंदाजी केली 3 गोलंदाजांनी आणि 4th षटकासाठी नवीन बॉलर मिस्टर विलास. धावसंख्या फक्त सर 16 वर 5.33 ची सरासरी आहे, म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर आपण बघू शकता 21 च्या आसपास जाऊ शकतो. आणि निश्चित अतिशय सुरेख सुंदर फ्री एंट्री टुर्नामेंट आणि साऱ्या बाबी आपण जर पाहिल्या तर मेघना शास्त्री असतील, संतोष सुतार असतील आणि तमाम त्यांचे सर्व सहकारी विष्णुजी पाटील, सत्यवान मागे, डी एस मागे, गोरखनाथ सुतार यांच्या सौजन्यानं एक आखीव रेखीव आणि भरीव अशा पद्धतीची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. विलास पहिला चेंडू, ओ हा स्वीपचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप, ओ डायरेक्ट हिट झालं, लेग स्लीपला शॉर्ट फाईन लेगला, फिल्डर तत्पर होता आणि पंचांनी सांगितलं की वाईड सुद्धा आहे. स्वप्नील पाटील सर त्या ठिकाणी सांगत असताना पहिला स्वेअर मारा करतोय गोलंदाज विलास, विकास तिथे लिहिले, करेक्शन करा प्लीज एस के. विलासचा पहिला चेंडू आणि तो वाईट, म्हणजे एकही चेंडू पडला नाही. धावसंख्या 18 वरती जाऊन ठेपलेली आहे, 18 ऑन द बोर्ड. बादाने टीम बॅटिंग करते आता सुद्धा, कधी इकडे तर कधी तिकडे, मी लाईन मध्ये येणार नाही लवकर असं गोलंदाज जणू काय दर्शवतोय. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, दुसरा चेंडू अगदी ऑप्स्टिकच्या बाहेर, म्हणजे बॅट्समनला बघत नाहीये मी, मी माझा अचूक या ठिकाणी चेंडूचा मारा करण्यासाठी वेळ घेईन जरा आणि त्या ठिकाणी धारदार बॉलिंग करेन, कारण माझ्या तिन्ही पण आधीच्या बॉलर्सने चांगली कामगिरी केली आहे हे विलासच्या मनात नक्की सर असेल. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, निश्चितच हा चेंडू एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जोरदार अपील केलं गेलं होतं मात्र पंच अपील पेटाळत आहेत. चेंडू एष्टेच्या रेषेत नव्हता, रोख्यानं नव्हता असंच त्या ठिकाणी जाहीर करतायत. पहिले 2 चेंडू स्वेअर झाले, त्या चेंडूंवरती 3 धावा बाल झाल्या, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 16 धावा होत्या, त्यानंतर 3 धावा अतिरिक्त रूपात आणि हा चेंडू निर्धाव सर. विलास पुन्हा एकदा समोरच्या इनकडून थोडेसे त्या ठिकाणी दचकले, नॉट रेडी फॉर द रिलीज, रनवेमध्ये काहीतरी बिघाड आढळला किंवा मनामध्ये काहीतरी द्विधा स्थिती असेल. स्वतःचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा तयार करण्यासाठी बॅक टू द बॉलिंग मार्क, ज्या दिशेने साईड स्क्रीनच्या अगदी जवळ आपण पाहतोय, मोठं स्क्रीन आहे, मोठा बॅनर आहे कैलासवाशी ज्ञानेश्वर शास्त्रींचा. हो फक्त दिशा दिली आणि बघा त्या ठिकाणी नशिबाचा चौकार मिळतोय, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडूने लक्ष गाठलं 4 धावांसाठी, सुंदर चौकार. त्यांना चेंडूने अगदी त्या ठिकाणी फिल्डरला बीट केलं, बॅट्समनच्या बॅट मधून चेंडू स्पर्श करून निघाला होता आणि त्या ठिकाणी आमचे चिमुकल्या मंडळी बसलेले आहेत खेळाडू कक्षामध्ये, कैलासवासी आदित्य शरद पाटील त्या ठिकाणी आनंद घेत असताना, कारण हाफ डे ने आले असतील कदाचित आमचे विद्यार्थी, ते सुद्धा क्रिकेटपासून का दूर राहतील, त्यांनी सुद्धा आनंद घ्यायचा ठरवला. आणि हा येतोय सिक्सर क्रमांक 67 या टुर्नामेंटचा ठोकला आहे, बॅट्समन ऑन फायर. विश्वासनं आपल्या संघाला आश्वासित करून दिलंय, मय होऊ ना, कारण अतिशय सुरेख कटच्या फटक्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या क्षेत्रातून चौकार जोडला गेला, त्याच्यानंतर पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला, षटकार प्राप्त केलं, त्या जोरावर 29 धावा, अतिशय माफक लक्ष होतं. आता मात्र जर का 35 ते 40 पर्यंत धावसंख्या गेली तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये या ठिकाणी आई एकवीरा भादाणे संघाला यश आलेलं असं म्हणता येईल. नक्कीच भालचंद्र जाधव साहेबांनी घडवलेला संघ आहे, जुने अगदी क्रिकेटर, उत्कृष्ट ओपन क्रिकेट ज्यांनी खेळलं गाजवलं आधीचं काळ, आताचे कार्यरत आहेत अगदी गव्हर्नमेंट सेवेमध्ये भालचंद्र जाधव, त्यांचा संघ इथे स्वतःला कमी नक्की समजणार नाहीये, धावसंख्या कमी जाणली होती पण तो बॅट्समन या ठिकाणी चमत्कार कामगिरी केली, विश्वासने स्वतःला विश्वास दिला, विश्वास दर्शवला आणि आपल्या संघासाठी संजीवनी करणारा 56 क्रमांकाचा त्यांनी चौकार ठोकल्यानंतर 67 क्रमांकाचा षटकार खेचला आणि टुर्नामेंटमध्ये दाखवत असताना की एकवीरा भादाने संघ सुद्धा कमी नाहीये, आम्ही सुद्धा दावेदार आहोत या स्पर्धेला जिंकण्यासाठी. 3 गडी बाद झाले, धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. दरम्यान
विलास. आणखी एक दणदणी सणसणीत खणखणीत प्रहार, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. बॅट्समन सुद्धा आडवा डोंगर प्रमाणे आडवा जातो, अगदी वारंवार गोलंदाजाला आडवा करून अगदी चिडूला आडवा केलेला अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटके मारतोय. जसं हे आडवा डोंगर होतं आधीच्या काळामध्ये, तो डीएस मागे साहेबांनी जी मेहनत घेतली अगदी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन, आणि याचे चित्र पाहतो की सुंदर क्रीडानगरी निर्माण झाली सापेच्या या ग्रामस्थांच्या वतीने, आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा डीएस मागे साहेबांचा या मैदानाच्या उभारणीसाठी. धावा उभारल्या आतापर्यंत विश्वाच्या ह्या बॅटिंगच्या माध्यमातून जाऊन पोचली धावसंख्या आता 35 वर. तीन गडी बाद झाले आता 36 धावसंख्या, एकने वाढलेली आहे. आमचे स्कोरर आम्हाला छान साथ देतात विपुल बजागे, काल सुद्धा आम्हाला जॉईंट होते. स्कोरिंग चांगली असली की सर आपली कॉमेंट्री सुद्धा अगदी भरत असते. अतकोली संघ आणि तलवली संघ दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार अतकोली व तलवली. पुढचा अगदी सामना, त्यानंतर बिग फाईट. अजून निर्भी 11 विकी स्पोर्ट कुकसे, संतोष सुतार साहेबांनी स्पॉन्सर केलेला संघ बबलू पाटील अवतरणार आहे, ज्याने तब्बल 76 मॅन ऑफ द सिरीज घेतलेल्या आहेत. त्या खेळ आपण बघणार आहोत आजच्या या दिवसामध्ये. यावेळेला पुलकरचा प्रयत्न होता, चेंडू कंबरीच्या जवळून टर्न केला, फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि रूम सुद्धा नव्हती, जागा नव्हती, आणि पाहता आपला स्ट्राईक घेतला, धोका तिथे संभवला, धोका स्वीकारला, आणि शेवटच्या चेंडूवरती असं चित्र नेहमी पाहायला मिळतं. विकेटचं पतन झालं, एक धाव कंप्लीट झाली. अशा प्रकारे प्रेक्षक हो चारी पण षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धाव फलकावरती, ती म्हणजे 37. 38 धावांचं सर लक्ष आहे जिंकण्यासाठी टीम वारलीपाडा संघापुढे. निश्चित या ठिकाणी चला तलोली संघ आलेला आहे, अतकोली संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येणार आहात. अतिशय महत्वाचा सामना असेल. त्यानंतर निर्वे 11-5-1-4 कुकसे याने इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी सन्माननीय विजय शास्त्री साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कोल ज्या संघाच्या बाजूने लागते त्या संघाच्या कर्णधाराला शीतपेय सन्माननीय सुतार साहेब यांच्याकडनं आम्हाला प्राप्त आहे. सन्माननीय बाळाराम सुतार साहेब यांच्या हातामध्ये मी नाणं दिलेलं आहे. बालकृष्ण सुतार सर आहेत त्यांचं नाव, जे बंधू आहेत आपले गोरखनाथ सुतार साहेबांचे, सरपंच साहेबांचे बंधू, आणि सोबतीला विजयजी शास्त्री असे दोन मान्यवर टॉससाठी. निश्चितपणे नाणेफेकीचा कोल आहे, पायर तहलोलीच्या बाजूने लागलेला आहे, शीतपेय आहे, ते शीतपेय आपण विजयी संघाच्या कर्णधाराकडे सोपूत करणार आहोत. सुतार साहेब यांच्या सौजन्यानं आम्हाला हे शीतपेय लाभलेलं आहे. मी दोन्ही मान्यवर आमच्या अतिथींना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल लागलेला आहे, पॉवर ऑफ तलोलीच्या बाजून आपला निर्णय काय असणार आहे? फलंदाजी बॅटिंग घेणार आहात निश्चितपणे. आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा पॉवर ऑफ तलोलीचा गेम रेडी असतो, तो म्हणजेच नाणेफेकीचा कोल आपल्या बाजून असेल तर आपण फलंदाजी करू. किती धाव दौडण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे? जास्तीत जास्त रन जमा करण्याची कोशिश. असं आपण जर पाहिलं तर यामध्ये महत्वाची भूमिका कोणावरती असेल? उसामा आहे, आरकम आहे, कामडान आहे, और बहुतसे बच्चे. येस, म्हणजे सारा संघ उपस्थित आहे. एक फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी आपल्या गावामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट होते, मात्र पीटीसी मधील या वर्षाची म्हणजे 2023-24 आपण या सत्राचा विचार केला तर पहिली फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेबद्दल काय वाटतं? बहुत बडी बात आहे आज के जमाने में फ्री एंट्री टुर्नामेंट कराने का, क्योंकि ले और टुर्नामेंट भी बहुत अच्छा रखा है जो के, और आज के टाइम में कोई जल्दी तो फ्री एंट्री टुर्नामेंट रखता नहीं. निश्चित महत्वाची भूमिका या फ्री इंडिया टुर्नामेंटच्या माध्यमातून मेघनाथ शास्त्री त्याचप्रमाणे संतोष सुतार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी बजावलेली असं कर्णधाराची प्रतिक्रिया आहे. अतकोली संघानं जर नाणेफेकीचा कोल तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता.
फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या पद्धतीने फिल्डिंग या ठिकाणी करायला मिळालेली आहे. तर चार षटकांमध्ये किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची राहील? हाय, भरपूर आहेत, चांगले गोलंदाज आहेत, त्यांनी प्रयत्न केला तर नक्की जाईल. प्री एंट्री टुर्नामेंट आहे, काय वाटतं रुपेश? म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धा आपण पाहत असतो, पण पी टी सी मधील पहिली प्री एंट्री टुर्नामेंट आहे. मेघनाथ शास्त्री यांच्या सौजन्यानं, संतोष सुधार यांच्या डोळ्यातून हे स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळतं, काय वाटतं? खूपच छान आयोजन केले आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आयोजनच खूप खूप छानच केलं आहे त्यांनी. आणि या स्पर्धेबद्दल सांगायला गेलं तर या गावातील खूपच उत्कृष्ट स्पर्धाही करून दाखवली आहे त्यांनी. निश्चितच बोलकी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कोल आहे, तो पॉवर अप तलोली संघाने जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे, क्षेत्रक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे त्यांनी बाधा अतकोली संघाला. तर निश्चितच आपण वळणार आहोत. वळणार आहोत आपण समालोचन कक्षामध्ये, जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक. एक उत्कृष्ट मराठीचा आवाज, सन्माननीय मनोज कारवे सर. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. शुद्ध मराठीचा आवाज आपण ऐकताय. गणेश गायकवाड सर आज आमच्यामध्ये जॉईन झालेत आणि पी टी सी व्हॉइस, वन ऑफ द बेस्ट बुलंद आवाज, ज्यांच्या आवाजाविना कुठली स्पर्धा कव्हर होणं कठीण असतं. आयोजकांना सुद्धा धडकी भरते. जर योगी सर नसतील तर कदाचित त्या स्पर्धेला चार छान लागत नाहीयेत असे आमचे योगेश पाटील फ्रॉम कुकसे. आणि पाहू शकता मैदानामध्ये सलामीची जोडी आले, ज्यांच्या समोर जिंकण्यासाठी लक्ष 38 धावांचं 24 चेंडूंमध्ये. टीम कृष्णा इलेवन वारलीपाडा संघ आता धावांचा पाठलाग करणार आहे. 57 सिक्सर आणि 67 चौकार असं आता विश्लेषण आपण पाहतोय, करेक्शन केलेलं आहे. मोस्ट विकेट टेकर्सची लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल काही क्षणातच. एस के एंटरटेनमेंटकडे जे काय मागाल ते मिळेल, फक्त तुम्ही मागून तर बघा, आम्ही देण्यासाठी नेहमी सज्ज आहोत. बघा पूर्ण सर स्क्रीनवर आपला मैदान पाहायला मिळतोय, अतिशय सुंदर मैदान आहे. मैदानावरती आपण प्रवेशद्वार पाहतो आहोत, ज्या पद्धतीनं आपला मंच सजलेला आहे, बाजूला खेळाडू कक्ष पाहतोय, प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. आणि हा जो व्ह्यू आहे ना सर, जेव्हा अवकाशामध्ये ड्रोन जात असतो आणि त्याच्यानंतर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो, जणू काय आपण एखाद्या किल्ल्याच्या डोक्यावरती माथ्यावरती आपण खेळतो असा आनंद मिळत असतो सर. हो नक्कीच, एखादा मोठा पक्षी, गरुड पक्षी आपल्या डोळ्यातून जसं काय पाहतोय, अगदी पृथ्वी तलावरचं दृश्य तसं इथे कव्हर केलेलं आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती सुंदर क्रीडांगण, ज्यामध्ये 4 प्रेक्षक गॅलरीज, भव्यदिव्य व्यासपीठ. आणि विशेष बाब म्हणजे आम्हाला मोठा अभिमान वाटतो की आम्ही किती करावं तितका आभार कमी पडतील की आमच्या नावाने, म्हणजे थोडक्यात की योगेश पाटील आमचे समालोचक, तसेच मी स्वतः मनोज कारवे, आम्हाला सुद्धा त्यांनी मोठा मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे. आणि नक्कीच त्यांना विश्वास होता आमच्यावर की हे दोन कॉमेंटेटर ज्यांना आपण बोलावते त्यांची नावं टाकली पाहिजेत. आणि आज तुम्ही सुद्धा आमचा इथे मान वाढवला की आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी पोहोचलात आणि आमच्या नावाचे समालोचन कक्ष इथे उभारलं. नक्कीच धन्यवाद मेघनाथजी शास्त्री, धन्यवाद संतोषजी सुद्धा, सर्वांचं करू ते आभार कमी पडतील. आमच्या योगेश पाटीलच्या सोबतीला आम्ही मनोज कारवे आपले आभार व्यक्त करतोय. आणि मैदानामध्ये घेऊन चलतो, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू झालाय. पहिली धाव आली पहिल्या चेंडूवरती बॅट्समन कुणालच्या बॅटमधून, 2 धावा आल्या आहेत, ओव्हरथ्रोच्या धावा होत्या. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी सज्ज झालेला आहे अजय, मात्र चुकीची फेकी झाली आणि अतिरिक्त 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. समोरा जातोय किरण कुणाल, दरम्यान पुढचा चेंडू, चेंडूला आपटी दिली मात्र चेंडूला उसळी मिळणार नाही याची दक्षता घेतली, खांद्याचा भरपूर वापर केला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, याच चेंडूची अपेक्षा असेल बादाणे संघाच्या कर्णधाराला. धारदार गोलंदाजी करणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी अजयकडनं आपल्याला पाहायला मिळते. कृष्णास्फोट वारलीपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 2, विजयाचं लक्ष 38 धावांचं. दरम्यान पुढचा चेंडू सर पाहायला मिळतो आपल्याला, आणखी एक सुरेख सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली कारवे सर, तर दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून हा जो सामना आहे, जो रोमहर्षक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच पद्धतीच्या सामन्याची तमाम प्रेक्षक या ठिकाणी अपेक्षा करत आहेत, ती पूर्तता होईल का हे आपल्याला चालू असलेल्या सामन्यात पाहायला मिळणार आहे.
नक्कीच सर, अजय हा उंच तगडा खेळाडू आहे. जसं आपण एखादा ऑस्ट्रेलियन बॉलर बघतो की काय, तसं त्याची शरीर यष्टी आहे आणि तो बरोबर उंचीचा फायदा घेतोय. तो या ठिकाणी अजय होते अटॅक केलाय आणि बॅट्समनने फायदा उचललाय. स्लॉग सूपचा नजारा पेश केला, लॉंग वेच्या दिशेने हा सुंदर देखणा चौकार. अतिशय सुरेख अशा पद्धतीचं संगीत आहे आणि संगीताचा आपण हा ध्वनी पाहतो आहोत, अतिशय पारदर्शक पद्धतीनं आपल्या कानापर्यंत पोहोचतो आहे. चांगली साथ आपल्याला पाहायला मिळते. कुणाचं कौतुक करावं लागेल, चेंडूला अचूक ओळखला होता, जाणीवपूर्वक गोलंदाजाची मनस्थिती बिघडवण्यासाठी तो उजवीकडे शप्पल झाला. त्याच्यानंतर चेंडू एसटीच्या रोखांना टाकण्याचा प्रयत्न अजयकडनं झाला आणि त्याच्यावरती घणघणाती आघात पाहायला भेटतोय. अतिशय महत्वपूर्ण देखणा चौकार आणि त्या चौकारच्या जोरावरती दहा फलकावरती दावा झळकत आहेत. बिनबाद सहा. हो, चेंडू वाईट नव्हता सर, तो अगदी मिडल स्टंपला चेंडू होता, परंतु त्याला कपिल देव स्टाईलने लिलियास क्लॉक केलं तरी आणि आता हपाम पूल केलाय, बॅट वगैरे रोल केली आणि ते धावसंख्या 4 ने फिरत असताना सुंदर चौकार. गोलंदाजी मनस्थिती बिघडून गेली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय कुणाल. सुरेख प्रहार, काऊ कॉर्नर क्षेत्रात चौकार. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा, अतिशय देखणा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूची अपेक्षा, धारदार गोलंदाजीची अपेक्षा बादाणे संघाच्या कर्णधाराची असेल, मात्र दुसऱ्या बाजूला कुणालप्रमाणे आक्रमक विस्फोटक फलंदाजी प्रत्येक फलंदाजाने करावी आणि आपला संघ विजयी व्हावा ही अपेक्षा कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाची असेल. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलो तर सामना अजूनही 50-50 आहे. पहिलं षटक आहे, दोन्ही संघाचं वर्चस्व राहिलं, अधिकचं वर्चस्व मी म्हणेन कृष्णा स्पोर्ट वारलीपाडाचं, कारण एकही गडी गमावलेला नाहीये आणि आवश्यक धाव गतीपेक्षा जास्तीची धावसंख्या उभारली गेलेली आहे. हो, नक्कीच चांगली स्थिती आहे, अगदी मजबूत स्थितीमध्ये दाखल झाला संघ कृष्णा इलेव्हन वारलीपाडा. मग अजून 3 षटके शिल्लक आहेत, काही विकेटचं पतन झालं, ब्रेक थ्रू जर प्राप्त केलंय गोलंदाजाने तर कदाचित सामन्यामध्ये रंगत वाढेल. तो सामना कुठे सर अजून झुकलेला नाहीये, मॅच न्यूट्रल आहे. सन्माने आमचे विजयजी शास्त्री साहेब आमच्याबद्दल रजा ज्यांनी घेतलेली आहे, धन्यवाद आपलं मंडळाच्या वतीने. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, एक षटक समाप्त झालं, धावसंख्या एकेकडी बाद नाही 10 निश्चित आणि 2 धावांची पेनल्टी ही बादाणे संघाला आपण देतो, त्यामुळे या 2 धावा आहेत त्या कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाच्या धावसंख्येमध्ये आपण ॲड करत, म्हणजे त्या 10 धावा आहेत त्या धावांचं रूपांतर आपण 12 करतो आहोत. 2 धावा गुणलेखकाला विनंती करतोय आपण वाढवायच्या आहेत. टी शर्ट कंपल्सरी, चेसिंग ड्रेसिंग असलेली स्पर्धा आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती आपल्याला 12 धावा सर पाहायला मिळत आहेत. हो, नक्कीच आपण मैदानावर पाहू शकता की एक खेळाडू अगदी वेगळ्या ड्रेस कोडमध्ये असल्यामुळे आमच्या टेक्निकल कमिटीने पाहिलं की कोणाला या ठिकाणी आपण दुजाभाव देऊ शकत नाहीये. समसमान कायदा, लॉफ्टेड ऑफ ड्राव, सुंदर फटका इथे पेश केला, चेंडूला हाफ वॉली घेतलं होतं, अगदी डाव्या पायाला फ्रंटला आणलं, फ्रंट फूटचा हा फटका पेश केला बॅट्समनने आणि हा नक्कीच लिहिलेला पाहण्याजोगा फटका होता. धावसंख्या पोचली 12 नंतर 1 पुढे 13 वरती. सामन्यामध्ये कोणकोणाचे 3-13 वाजवेल त्याचं उत्तर येणं अजून फार वेळ आहे, परंतु सामना नक्कीच हाय व्होल्टेज बनू शकतो आणि हा व्होल्टेज वाढायचा प्रयत्न केला. लॉफ्टेड ऑन ड्राव, चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने आणि कव्हरिंग सुद्धा सुंदर झालं त्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आणि फिल्डिंग सुद्धा फास्ट करून फेकी रॉकेट स्टाईलने केली. त्या दरम्यान तितक्याच वेगाने अगदी जसं ज्यांचा वेग आहे आमच्या विकासाचे महामेरू रघुनाथजी सीताराम पाटील साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्यांचं आपण स्वागत करतोय, उपतालुका प्रमुख आणि सोबतीला आमचे लाडके रमेशजी पाटील, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. कुकसेचे अगदी चांगलं नेतृत्व रघुनाथजी पाटील, रमेशजी पाटील सुस्वागतम आपलं. आडवा झाला पुण्याचा बॅट्समन, अगदी मिडलला चेंडू होता, फ्लाय झाला विकेट किपरच्या डोक्यावरून आणि लेग स्लिप कव्हर करून फेकी करेपर्यंत वेगाने इथे 22 रूपामध्ये धाव पूर्ण केली. धावसंख्या पुढे जात असताना 16 जिल्ह्यात 16 धावा, धावफलकावरती विजयाचं लक्ष अडोतीस धावांचं आहे.
उपतालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, आपलं मनपूर्वक स्वागत। कैलासजी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 एक मानाची सन्मानाची स्पर्धा, चेंडूच्या वेगात बदल केला होता, जाणीवपूर्वक थोडासा हाफ वॉलीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला आणि आपण पाहतोय फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, काय सुरेख रीतीनं या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या जोरावरती आपण पाहतोय 18 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत। सुंदर खेळ दाखवत असताना वारलीपाडाचे क्रिकेटर्स पाहतो आपण, एकही गडी बाद नाही, प्रेक्षक आतापर्यंत पूर्णपणे कॅल्क्युलेटेड रिस्क घेत आहेत, कुठल्या क्षणाला कुठला फटका मारायचा, कोणत्या स्थितीमध्ये आपली बॅट फिरवायची, कसा बहरायचा धावांना आणि कसं आपलं सरासरी मेंटेन करायची हे शिकवत असताना विजय काचरेचा संघ, आणि आता बघा खराब चेंडूचा घेतलेला समाचार, फेकून दिलाय स्पिलेटच्या वरून, अगदी उत्तुंग टोला आणि भेटलाय 6 धावांचा गोळा सिक्सर। आपण काय करतो आहोत हे याची जाणीव विजयकडनं झाली गेली, कारण स्लोवर चेंडू टाकला गेला होता। पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी केली गेली, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 सरासरीनं धावफलकावरती 24 धावा, एकही गडी गमावलेली नाही, पूर्णपणे मी म्हणेन वर्चस्व आता मात्र प्रस्थापित होतोय कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाचं, या स्पर्धेचे करते धरते शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय पीटीसी मधील पहिली फ्री एंट्री टुर्नामेंट करणारे मेघनाथ शास्त्री यांचं आगमन होतंय आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये। दुपारच्या वेळेस मी सन्माननीय आदरणीय स्पर्धेचे शिल्पकार मेघनाथ शास्त्री आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। आपणच नुसतं पाहत नाही त्यांच्याकडे सर, आता जग पाहू लागलंय की कोण अशी व्यक्ती आहे की फ्री एंट्री टुर्नामेंट करते आणि इतकं मोठमोठं भरभरून प्रेक्षकांना सर्व काय देते, आज प्रेक्षकांसाठी 500 रुपये ऐवाजेलसाठी लगोच्या 3 चौकार षटकारांच्या आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 काही कमी नाही या स्पर्धेमध्ये, जे मागाल ते मिळते न मागता देतात। मी तर म्हणतो की मेघनाथजी शास्त्री जसं बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई खूप काही पिक्चर मूवीजमध्ये देत आहेत, तसं हे सापेचे आमचे वन मॅन शो ठरत असताना मेघनाथजी शास्त्री शोमॅन। मी तर असं म्हणेन भेवंडी तालुक्यातील असं एकही गाव नसेल जिथे मेघनाथ शास्त्री यांचं नाव पोहोचलेलं नाहीये, अतिशय सुरेख रीतीनं स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक स्मार्ट हाय वोल्टेज पर्सनॅलिटी असणारे आमचे दत्ता सुतार यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे, आपलंही मनपूर्वक स्वागत। दरम्यान 3रा षटक हाताळण्यासाठी संकेत सज्ज होतोय, संकेत संकेतच्या माऱ्याला सामोरा जाईल तो कुणाल, आतापर्यंत 8 चेंडूला सामोरा गेला, 12 धावा ज्याने उभारल्या तो कुणाल, छोटासा रनअप आहे संकेतचा आणि थोडासा स्वेअर आहे चेंडू, सापे एंडकंड गोलंदाजी करतोय मात्र पंचांचा इशारा येतोय, थोडा अधिकचा बाहेर चेंडू उजव्या एसटीच्या रोखानं चेंडू टाकण्याच्या नादामध्ये खूप बाहेर चेंडू टाकला गेला, एक अतिरिक्त धाव 25 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत, चेंडू शेष आहेत 12, या 12 चेंडूंमध्ये 13 धावा जोडण्याचं एक सोप्पस आव्हान आहे, मात्र आपण जर पाहिला तर क्रिकेट खेळ आहे हा रंग बदलणारा सरडा म्हटलं जातंय। दरम्यान संकेतचा पुढचा चेंडू मोठा प्रहार स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी उंच पुरा अजय, मात्र त्याला सुद्धा बनावं लागेल प्रेक्षक, चेंडू जातोय सीमा रेषा पार समालोचन कक्षाला, त्याचप्रमाणे व्यासपीठाला सलामी देणारा उत्तुंग षटकार। जणू काय मेघनाथजी शास्त्री साहेबांचं आगमन झालं आणि त्यांना सलामी दिली ह्या बॅट्समननी की साहेब तुम्ही मोठी स्पर्धा भरवली आहे, तुमची स्पर्धा जिंकण्यासाठी सुद्धा आम्ही आलोय आणि तुमचा आम्ही नक्कीच या ठिकाणी गर्व करतोय अभिमान वाढवतोय असं सांगत असत उत्तुंग षटकार खेचला बॅट्समन कुणालने, धावसंख्या पोहोचवली 31 वर। याला म्हणतात उत्तेजना, याला म्हणतात उत्साह, याला म्हणतात प्रेरणा, याला म्हणतात शक्ती, याला म्हणतात बल आणि या बलीचं रूपांतर इथे विजयामध्ये नक्कीच होईल असं चित्र पाहायला मिळतं, कारण अगदी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय कृष्णा इलेव्हन वारीपाडा संघ, धावसंख्या 3रा षटकाच्या सुरुवातीलाच 31 वर, अजून चेंडू शिल्लक आहेत सर 11 आणि धावांची गरज ती फक्त 7 7 11 7 12 जसं महत्व आहे तसं क्रिकेटमध्ये या चेंडूंना फार महत्व असतं आणि या ठिकाणी जास्त चेंडू शिल्लक आहेत
अजून एक वाईटचा इशारा, अजून एक चेंडू वाढलाय आणि धावसंख्या सुद्धा वाढत असताना 32 वर भेंगाजी शास्त्री साहेबांचं आगमन झालं. अगदी सकाळपासून त्यांचं नक्कीच मॅनेजमेंट होतं सुरू, त्यांच्या कामाचं मॅनेजमेंट असेल, परंतु त्यांचे अगदी खांद्याला खांदा लावून असलेले मित्र परिवार ऑलरेडी सकाळपासून उपस्थित आहे, ज्यामध्ये संतोषजी सुतार, दिलीपजी मागे, रोहिताजी सुतार, विष्णूजी पाटील हे सर्व कार्यरत आहेत. तसे आमचे सन्माननीय सरपंच गोरखनाथजी सुतार सुद्धा सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेतच. धावा आल्यात मैदानामध्ये, कारण बॅट्समनला सुद्धा माहिती आहे आपण चांगल्या स्थितीमध्ये आहे. विशेष बाब म्हणजे सर की एकही विकेटचं पतन नाहीये, सर्वच्या सर्व विकेट हातात राखून खेळतोय टीम वारलीपाडा संघ. धावसंख्या पोहोचली आहे 33 वर 33 धावा धावफलकावरती. अजून विजयासाठी 5 धावांची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू संकेतचा उजव्या हस्तीच्या अतिरिक्त बाहेर, पंथांचा इशारा वाईट, 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत. वाखणण्याजोगी कौतुक केलं होतं मगाशी योगीनं, कारण ज्या पद्धतीनं वाहुली येथील स्पर्धेमध्ये या संघानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, दुर्दैवी ठरला. खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ होता. पण गेल्या वर्षी मला आज क्षण आठवतोय की खांडवळ ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच कशिवले यांच्याकडनं स्पर्धेचं आयोजन झालं होतं. दरम्यान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातो, एकेरी धाव मिळते आणि धाव बलकावरती धावा झळकतायत बिनबाद 35 धावा. तर त्या स्पर्धेमध्ये जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा अतिशय अनुभवी खेळाडू मोती होता आणि मोतीनं ज्या पद्धतीनं कुणालची गोलंदाजी पाहिली होती आणि वाखणण्याजोगी त्याने स्तुती केली होती सूरजची. धावसंख्या 35, 3 धावांची गरज आहे. अजून फुलरलेनचा चेंडू अगदी गोपनीसारखी बॅट फिरवली होती, खोदून काढचा प्रयत्न होता, परंतु नीटसर त्या ठिकाणी जागा नव्हती, रूम नव्हता, चेंडूला हाफ वॉली घेऊ शकले नाही, परंतु चेंडू बॅटच्या पुढच्या टोला त्या ठिकाणी स्पर्श करून ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅनकडे, सिंगलची प्राप्ती पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये. अगदी विजयाचे फवारे उडतायत, विजयाचा सुगंध दरवळतोय वारलीपाडा गावाकडे आणि संघाकडे सुद्धा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 वर 36. आपण पाहताय प्रेक्षक कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मेघना शास्त्री यांचे बंधू जे स्वर्गलगी गेले, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा ठेवण्याचं धाडस केलं आणि त्यांचं स्वप्न मेघना शास्त्री साहेबांचं इथे पूर्ण होत असताना नक्कीच त्यांच्या बंधूंनी स्वर्गलोकातून मोठा आशीर्वाद दिलाय की माझ्या बंधूंनी खूप काही केलं आणि माझं नाव सुद्धा इथे रोशन करण्याचा प्रयत्न करतायत. मी माझ्या बंधूला मोठे कृपा आशीर्वाद देतोय आणि नक्की त्यांची भरभराट होणार यामध्ये कुठली शंका नाही, कारण मेघना शास्त्री साहेबांच्या सोबतीला आशीर्वाद तर आहेत ज्ञानेश्वर स्मृती ज्ञानेश्वर शास्त्री साहेबांचा, परंतु सोबत जे आहेत गोरखनाथजी सुतार सरपंच, संतोष सुतार, सत्यवानजी मागे, विष्णू पाटील, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील, खूप काय व्यक्तिमत्व त्याच्या सोबतीला, डी एस मागे आहेत, तर नक्कीच अशी व्यक्ती कधीच मागे राहणार नाही सर. धावसंख्या मैदानामध्ये 3 षटकाची समाप्ती, 36 वर जाऊन पोहोचले. येणारा चेंडू 6 प्रेक्षक हो आणि फक्त 2 धावांची गरज. आता सूरज सारखा कोणी मिडन ओव्हर षटक हाताळेल काय, चमत्कार करेल का, क्रिकेटमध्ये असे इतिहास होत असतात, तसा इतिहास आता करण्याची वेळ आली, हिरो बनण्याची वेळ आली आणि गुलाबजी मार्कोती सज्ज झालाय मिस्टर ऋतिक. ऋतिक वरती धुरा असेल, मात्र अतिशय माफक लक्ष आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर अडचणीत पहिल्या 3 षटकांमध्येच आपल्याला पाहायला मिळाला, कारण केवळ 16 धावा धावपलकावरती झळकल्या गेल्या होत्या. तिथेनंतर विश्वासनं जी धावा ज्या पद्धतीनं वाढवल्या होत्या त्या पद्धतीनं फलंदाजी करणं गरजेचं होतं. दरम्यान ऋतिक सज्ज आहे, निश्चितच पंचांचा इशारा वाईट, अतिरिक्त चेंडू बाहेर आणि मला वाटतं दोन्ही संघांची धावसंख्या इथे समान होते. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 फ्री एंट्री टूर्नामेंट, एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पीटीसी मधील आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू होता, निश्चितच त्याला हलक्या हातानं तटवण्याचा प्रयत्न झाला, सरळ एष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न. आणि अशा पद्धतीने मला वाटतं पाहूया पंचांकडे काही निर्णय येत नाही, याचा अर्थ हा सामना संपलेला आहे, कारण सुरेख सुंदर रीतीनं ही खेळ केला, एकही गडी गमावला नाही. कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाने अतिशय जमेची बाजू आहे आणि इथून मोठ्या अभिमानानं दिमागदार पद्धतीनं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा